मुंबईच्या चेंबूरमध्ये इमारतीला भीषण आग लागलेली आहे. या आगीत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. मृतांचा आकडा हा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीत आज सकाळी शॉर्ट सर्किट झाल्याने जे ती आग लागली आणि या आगीत खरं तर 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. खरं तर ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे 7 वर्षाचं आणि 10 वर्षाचे बच्चू सुद्धा जे ते दगावले गेलेत. नेमकं कसं वातावरण होतं, तू या ठिकाणी बचाव कार्य करत होतास, काय नेमकी घटना झाली? जी घटना अशी घडली की ती बघण्यालायक म्हणजे अशी बघण्यासारखीच काहीच नव्हती. पूर्ण म्हणजे पूर्ण धुराळा, पूर्ण आग लागलेली. जे काय होते म्हणजे जेवढे आम्हाला मदत करता आली की नाही का, कोण तिथे जे मृत्यू जे होते जे आम्ही सगळे बाहेर काढायचा प्रयत्न करत होतो. जे सगळ्या घटना म्हणजे असे डोळ्यासमोरच म्हणजे असं बघूच वाटत नव्हतं की नाही का, कोण कुठले जे लहान बच्चू खालच्या घरामध्ये एक फॅमिली वरती पूर्ण म्हणजे पूर्ण अशी अवस्था झालेली. ते शॉर्ट सर्किटमुळे पूर्ण घर पूर्ण उद्ध्वस्त झालं. पूर्ण हे कुटुंब जे ते या संपूर्ण आजच्या झालेल्या घटनेमध्ये जे तो मृत्यूमुखी झालेला आपल्याला माहिती जी आहे ती समोरताना पाहायला मिळते. त्यामुळे आता नेमकं खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ कॉलनीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो समोर येताना पाहायला मिळत होता. आणि त्याच इलेक्ट्रिसिटीचा म्हणजे शॉर्ट सर्किट विजेचा शॉर्ट सर्किट होऊन पुन्हा एकदा आता एका संपूर्ण कुटुंबाचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 4:30-5 सुमारास घडलेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई, चेंबूर सिद्धार्थ कॉलनी.